3-3 साड्या घेतल्यात. अहो दादा, कधी नाही ते आज खरेदीसाठी बाहेर पडले होते. आणि कसं आहे, एकदाच 2-3 साड्या घेतल्या की परत वर्षभर कोण बाहेर पडणार आहे सांगा. आणि कसं आहे दादा, अहो आमच्या इथं एक लगीन आहे, अहो श्रावण महिना आता तोंडावर आला, समजे सण वार लागून आले. आणि कसं आहे माहितीये का दादा, आमच्या इथं त्याच त्याच साड्या नेसल्या तर आमच्या बायका बायकांमध्ये नवऱ्यालाच टोमणे मारतात. अहो मग दादा, मी दाखवून देते की त्यांना की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी किती आणि कशा साड्या घेतल्या. बरोबर आहे की शेवटी इज्जत महत्वाची. ओ दादा, तुम्ही तिचं ऐकून मला काही बोलू नका. बायको कशी समजाय का, झपाट्यात घेऊ शकते ना, ते तुम्ही मला विचारा. भावा, बायको कशी असते मला विचार की. आपण दोघं एकाच बोटीतल्या प्रवाशी आहोत, माझा अनुभव ताजा आहे. बायकोच्या फक्त होला हो म्हणायचं, विषय संपतो आणि आपलं आयुष्य सुखात जात. अरे पण अजून एक साडी. अरे पैसे काय झाडायला लागलेत काय, नेहमीच असं करते. आणि तुम्ही बी दरवेळेस असंच करता, नेहमी मला बाजारला घेऊन जाता, नेहमी साडी न घेता येतात. मी तमाशा करतो का. दादा तू कशाला वाढवतोयस, विषय वाढला तर साड्या बी वाढत. फिरमन द्या आणि आयुष्यभर सुखात जगा. ओ वहिनी, तुम्ही बी आता भांडू नका, ते देतल म्हणले ना साड्या, आता नाही दिल्या तर नंतर देतेल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, उलट नंतर दिली. काय चाललंय तुमचं, भर रस्त्यात भांडालाय काय, तुम्हाला फक्त एवढंच सुचतंय वाटतं.